माझा कुंकू भाळी लाविले। काय कुंकू कुंकू काय काय झालं काय? इथं कुंकू नाही हुंबई आहे, इथं टिकली टिकली तर टिकली नाही तर दुसरी चिकटवली। हा हा, म्हणजे इथं कुंकू कुणी लावत नाही ना? हा मग टिकली लावतेत। टिकली हा म्हणजे जसं साडीचा रंग तसं टिकलीचा रंग, मॅचिंग मॅचिंग म्हणतात त्याला। नाही मॅचिंग म्हणतात ना, या वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधी करता येईल भाऊ, पण संसारामध्ये खरा आनंद खरं सुख भोगायचं असेल ना तर नेचर मॅचिंग असावं असं नाही वाटत। नेचर मॅचिंग असेल तर या वरच्या रंगांना महत्व आहे। मी म्हणत नाही आई माझं कुंकू लावून तुझं टिकली लावू नको, परंतु टिकलीच्या रूपाने सौभाग्याचं दान किती ठिकाणी वाटत फिरत आमचं मावली। अरे भाऊ सकाळी उठलं बाथरूम मध्ये गेलं, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव, बाहेर आलं आरशा पुढे बसलं आरसा सौभाग्यवती भव। मी म्हणत नाही आई माझं कुंकू लाव, परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय कारण काय? अरे भाऊ कुठं लावलं जात आहे कुंकू? इथं। अरे कपाळावरच लावलं जात आहे, परंतु आदमी आणि ब्रह्मरंध्राच्या मधोमध जे पिट्युटरी ग्लँड आहे ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहते, कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडारचं काम ते कुंकू करते। म्हणून म्हणताय कपाळावर कुंकू लाव, कारण कुंकू हे चिंचोका आणि हळदीपासून बनलेलं असतंय। एखाद्या वेळी विंचू चावला ना तर चिंचोका उगाळून लावून बघ, विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे। मग खरं सांगाई जर विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का कमी होणार? बघ आई बघ बघ, तुला कुंकू लावायचं सांगितल्याबरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलं। पण पूर्वीच्या काळी आमच्या पुरुषांना बी शेंडी होता ना रे भाऊ, आता आहे शेंडी? आता नाही शेंडी। शेंडी म्हणजे काय? शेंडी म्हणजे शेंडी। शेंडी म्हणजे शेंडी नाही, शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदुरूपी टीव्ही मध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणारा अँटिना। अँटिना? आता त्या अँटिनेत राहिलं नाही तर कसं रिमिक्स घुसणार नाही बाबा। आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या शेंडूरूपी अँटिनाद्वारे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनल चालतंय। कुठलं? ओनली मुंबई दूरदर्शन। म्हणजे पुरुषाला एकच काम असतंय की नाही, महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार एका तारखेला घरामध्ये आणून बायकोच्या हातामध्ये देणे। पण त्या आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या आईला करावं लागतंय आणि ते व्यवस्थापन करताना घराचं घर पण राखताना। मला सांग आई तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल चालतात? लेकरांचं संगोपन आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं शिक्षण आहे, सासू सासऱ्याची सेवा आहे घरामध्ये असले तर। हे सगळे चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा हा जो केसांचा आंबाड आहे ना ताई, हा डिश अँटिना आहे। आता मला सांग या डिश अँटिनाच्या काड्या जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या मेंदू पीटीव्हीच्या पडद्यावर मुंग्या नाही का येणार? बुरगुंडा होईल भैया गे, बुरगुंडा होईल। बोधडी दशावतार खेळे परवडी, सोहम शब्द बोले चोखडी, ऐसा माझा शकुन ऐक घे आवडी। हे पोतडी आहे ना भाऊ, हे पोतडीचा राग नको येऊ देऊ। हे तरी म्हटलं मगापासून कुठला घाणेरडा वास येतो ह्याच तर नाही। हे बाबा याचा वास नको येऊ देऊ, कारण याचा वास माणसाला आला, माणसाने याचा नाश करायला सुरुवात केला म्हणून माणूसच नष्ट व्हायला लागलेला आहे। हे पोतडी म्हणजे तुला वाईट नको दुसरं देऊ आणि मला बी सोंग नको समजू, कारण हे काही सोंग नाही रे बाबा। ही पोतडी जी आहे ना हे पृथ्वीचं प्रतीक आहे, ही पृथ्वी आहे। मी जे आहे हे तुम्ही आम्ही सगळी मानव जात आहात आणि हे जे माझ्या कडेवर बसलेलं आहे ना हे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात उद्याच्या वेलीवर फुलणारं फुल आहे, प्रत्येकाचं भवितव्य आहे। हे जे रंगीत रंगीत तुकडे दिसतात हे अनेक प्रकारचे देश आहेत भाऊ। आणि ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीवरती पूर्वी मोठमोठे डोंगर होते, नद्या होत्या, नाले होते, पशु होते, पक्षी होते। माणसानं स्वतःच्या स्वार्थापायी या पृथ्वीला उजाड करून टाकलं भाऊ। पृथ्वीला उजाड केल्यामुळे आज पर्यावरणाचं प्रदूषण झालेलं आहे आणि म्हणून ते ग्लोबल वॉर्मिंगला आम्हाला सामोरं जावं लागतंय। मला सांग तू जे रात्रंदिवस कष्ट करून जे पैसा कमवतो धन कमवतो कशासाठी कमवतो? याच्यासाठीच कमवतो ना। उद्याचं माझ्या लेकराला चांगलं सुख मिळालं पाहिजे, चांगलं राहायला घर मिळालं पाहिजे, शुद्ध हवा मिळाली पाहिजे। मला सांग उद्या जर याला घर चांगलं आहे पण शुद्ध हवा नाहीये, जर याचं आरोग्य नीट नाही, याला जर शुद्ध पाण्याचा घोट नाही मिळाला तर वारशामध्ये काय या लेकराला तू प्रदूषण देणार आहे का? म्हणून सांगताय मी तुला की एका माणसाला एक दिवस जगण्यासाठी काय लागतंय? अन्न पाणी नाही। 24 तास जर एका माणसाला जगायचं असेल तर श्वासोच्छवास लागतो,
आणि एका माणसाला एका दिवसाला जगण्यासाठी 27,000 वेळा श्वासोच्छवास आवाज घ्यावा लागतोय भाऊ. आणि 27,000 श्वासोच्छवास घेताना 15 किलो ऑक्सिजन लागतोय. आणि तो 15 किलो ऑक्सिजन तयार करण्यासाठी काही एखादा कारखाना नाही, 7 झाडे कामी येतात. मग मला सांग, जर एका माणसाला जर 7 झाडे लागतात तर एका परिवारामध्ये किती माणसं आहेत, किती झाडं लागत असतील भाऊ? रोज एखादं झाड लावलं, मेलेवर 2-4 झाडं घेऊन जातो आम्ही. मग हे पर्यावरणावरती अन्याय नाही का? म्हणून सांगते मी तुला की आई सहशा कोण सांगितला, एका जनार्दनी आनंद झाला, संती जय जयकार केला, हर्ष कोण कुरकुला पाहोनी. देना काही देना दहा 1 रुपये ते दे. कुठं नाही, माझ्याकडे काय नाही, मराठी कलाकार आहे मी. काय नाही म्हणतोय माझ्याकडे द्यायला, काय नाही तर नको देऊ. पण मी म्हणते त्यांनी ऐकून घेशील की नाही, जर घेतलं त्याच्यावर अंमलबजावणी केलं तर उद्या माणूस म्हणून जगशील नाही, ते मेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगते मी तुला की आई सहशा कोण सांगितला, एका जनार्दनी आनंद झाला, संती जय जयकार केला, हा शकुण कुरकुला पाहोनी. बुरगुंडा होईल भैया गे तुला, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल भैया गे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.